स्वागत आहे तुमचं स्वातीज किचन मध्ये। आज आपण चटपटीत डाळीची रुमालवडी बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य लागणार आहे एक वाटी भिजवलेली डाळ, ही आपण रात्रभर भिजवून घेतलेली आहे, कोथिंबीर, मीठ, पांढऱ्या तिळाचं भाजलेलं भाजून केलेलं कूट, किसलेलं खोबरं, कारळ्याचं कूट, हे आपण ओवा आणि जिऱ्याची थोडीशी दरदरी पेस्ट पावडर करून घेतलेली आहे, हळद, गरम मसाला, लसणाची पेस्ट आणि लाल तिखट। त्याच्या ना आपण पहिल्यांदा काय करूया, ही डाळ आहे ही आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात आणि ती डाळ वाटताना आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद, जिरे आणि चवीनुसार मीठ। तर हे पहा, हे डाळीचं वाटण आपलं तयार झालेलं आहे। असं थोडं पाणी टाकून हे असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सर मधून। तर हे असं आपण थोडं साईडला ठेवूया आणि आता हे सगळं साहित्य आहे ते आपल्याला एकत्र मिश्रण तयार करायचंय। त्यासाठी आपण एक बाउल घेऊया, त्यामध्ये आपण खोबऱ्याचं खीस टाकूया, नंतर हा पांढऱ्या तिळाचा कूट टाकूया, हे कारळ्याचं कूट आपण तयार केलं होतं तेही आपण याच्यात मिक्स करूयात, हे कोथिंबीर, लसणाची पेस्ट, थोडा गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट, मीठ, आपण याच्यातही मीठ मिक्स केलेलं आहे त्यानुसारच आपल्याला मीठ टाकायचे। तर आपण हे सगळं असं मिक्स करून घेऊया छान पैकी। हाताने केलं तरी चालेल कारण लसणाची पेस्ट सगळीकडे लागली पाहिजे आणि हे मिश्रण असं पूर्ण एकजीव झालं पाहिजे। असा छान खमंग असा वास आला की हे पूर्ण मिश्रण तयार झालं। या डाळीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे, कारण की आपण ह्याच्यात हळद, लाल तिखट आणि तेल मीठ टाकलं होतं। तर आता आपण पुढचं तयार करायला घेऊयात। यासाठी आपल्याला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आपण रुमालावरती वडी करायची, त्यासाठी आपल्याला असे कॉटनचे छोटे छोटे स्वच्छ धुतलेले रुमाल घ्यायचे आहेत। हे मी आता भिजवून घेतलेले आहेत, ते मी आता याच्यावर टाकते। असे हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण हे मिश्रण आहे हे याच्यावरती असं आणि असं गोल नाही करायचं, हे असं याचा पायेत आला पाहिजे, जास्त पातळ करायचं नाही, जास्त जाड नाही ठेवायचं, नॉर्मल आकार हे ठेवलं पाहिजे एवढं आपल्याला, कारण की हे शिजवून परत फुगणार आहे। हे झालेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती हे मिश्रण जे आपण तयार केलं होतं ते आपण ह्याच्यावरती छानपैकी पसरवून घेऊयात असं सगळ्या साईडने। सगळी कडेपर्यंत हे मिश्रण आलं पाहिजे,
नंतर थोडंसं असं प्रेस करायचं. मग ह्या साईडने आपला असा रुमाल उचलायचा आणि ते इथे असे मध्यभागी टाकायचं. हा पार्ट बाहेर काढून घ्यायचा. नंतर जो हा आहे हा परत याच्यावर दुसरा टाकायचा. मग हा रुमाल याच्यावरच ठेवायचा. हाही परत याच्यावर ठेवायचा. हे सहन आहे याला मी तेल लावून घेतलेलं आहे. याच्यात आपल्याला आता हे असं उकडण्यासाठी ठेवायचे. असेच आपण दुसरंही एक तयार करून घेऊयात. तर हे पहा, हे आपण अशा तीन रुमालावरती तीन रोल करून घेतलेले आहेत. हे आता आपण उकडण्यासाठी ठेवायचे. जवळजवळ 20 ते 25 मिनिटं आपण हे पूर्णपणे छान उकडून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण हे असं उकडण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे तुम्हाला दिसत असेल वाफ आलेली आहे. आता आपण हे पूर्ण झाकून असं ठेवूयात. 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे पूर्णपणे उकडून घ्यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपला हा आता रोल उकडून तयार झालेला आहे. इथे तुम्हाला दाखवते की कसा उकडायचा. असा आपला रोल तयार झालेला आहे. असेच आपण हे तीन रोल जे ठेवले होते ते हे रोल आपले तयार आहे. आता आपण हे कट करून घेऊयात आणि तळून घेऊयात. हे पहा, आपण अशा पद्धतीने हे कट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही असं बघू शकता आतमध्ये हे जे आपण मिश्रण भरलं होतं ते असं झालेलं आहे. आता आपण ह्या अशाही ऍक्च्युली आपण अशाही कच्च्याही खाऊ शकतो, म्हणजे उकडलेलाही खाऊ शकतो. पण जर तुम्हाला तळून खायचे असतील तर आपण या तळूनही खाऊ शकतो. तळलेल्या वळ्या कमीत कमी 7 ते 8 दिवस टिकतात, त्यासाठी आपण तळून पण घेऊ शकतो. तर आता तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा छानसा कलर आलेला आहे या वाऱ्यांना. आता आपण या झालेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊ. तर अशा पद्धतीने आपली ही डाळीची रुमाल वडी तयार झालेली आहे. तर आपण पाहू शकता इथे अशा ह्या आपण कच्च्या आहेत ना, त्याही आपण खाऊ शकतो. आणि ह्या तळून घेतलेल्या आहेत, ह्याही आपण अशा खाऊ शकतो. आणि अशा ह्या छान मी कोथिंबीर आणि ह्यानी सजवलेल्या आहेत. तर तयार आहेत डाळीची रुमाल वडी, चटकदार, खमंग, खुसखुशीत. जरूर करून बघा. आवडली तर कमेंट करून नक्की करा.